26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून समाज मंदिर मंगलगेट येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून लहान बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव सुनील क्षेत्रे, डॉक्टर अरुण राऊत, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, भारिप नेते सुनील शिंदे, महेश भोसले, गौतमी भिंगारदेवे, सुरेश भिंगारदेवे, नईम शेख, शरद मुर्तळकर, संजय साखरे, पुलकेश भिंगारदेवे, बाळासाहेब साळवे, चंद्रकांत शिंदे, आकाश सरोदे, राकेश वाघमारे, अकबर शेख, वर्धमान भिंगारदेवे, घनश्याम साप्ते, सतीश लावंड आदी मान्यवर उपस्थित होते. आज मंगळगड भागामध्ये समाज मंदिर या ठिकाणी सन्माननीय अरुण राऊत सर, डॉक्टर, त्याचप्रमाणे विभाग पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आमच्या भिंगारदेवी गौतमीताई, त्यांचे मिस्टर सुरेशराव भिंगारदेवी, त्याचप्रमाणे पक्षाचे जिल्ह्याचे सचिव महेश भोसले, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ अल्पसंख्य आघाडीचे नईमभाई शेख, अलीभाई कुरेशी, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब साळवे, घनश्याम शेलार, आमचे रावणसाहेब कुंडे भिंगारदेवी, आमचे चंद्रकांत शिंदे, त्याचप्रमाणे आमचे अकबरभाई, आमचे वाघमारे संदीप, आकाश सरोदे, कुलकेश भिंगार, सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे इतका आनंदी आहे का. देशामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिन 1947 रोजी, 1949 हे संविधान सादर केलं, 26 नोव्हेंबर 1949 ते सादर केलं, पण काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेबांना सरदार वल्लभभाई पटेलने सांगितलं आम्ही सर्व दरवाजे बंद केलेले आहेत, संविधान त्या आम्ही त्या सभागृहात बाबासाहेबांना येऊ देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अशा ज्या गोष्टी आहेत, आपलं संविधान इतकं सुंदर आहे का, आणि देशाचं आपण राजकारण पाहिलं, पाकिस्तानची अवस्था काय निर्माण झालेली, श्रीलंकेची काय, अफगाणिस्तानची काय अवस्था, भारतातलं संविधान जे आहे, मला वाटतं आज 75-76 वर्ष झालेले का, सर्व 6,500 जाती आपण एकत्र आहोत आणि ह्या संविधानामुळे आज भारतामध्ये पहिल्यांदा जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या संविधानाच्या चौकटीवर नतमस्तक होऊन त्या संविधानाला वंदन केलं. मला वाटतं काँग्रेसच्या काळामध्ये काही झालं नव्हतं असं, पण आजची परिस्थिती या देशाला आज काही मनुवादी लोक दिल्लीसारख्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान जाळायचा प्रयत्न करत आहेत. पण इथला तेली माली साली धनगर वंधार लंगर मराठा हे बहुजन आमच्या इथले बाबासाहेबांना अभिप्रायात असून बाबासाहेबांचं संविधान हे किती सुंदर आहे, आजपर्यंत देश कसा टिकलेला आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या सारख्यांची जयंती आज विनोमध्ये होते, जगातला पहिलाच एक असा व्यक्ती असेल तर त्यांची विनोमध्ये जयंती होते, एकही महापुरुष असा नाही. आणि काही लोक महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा अपमान करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. काय मला वाटतं काही काय आपले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना हिरो म्हणून संबोधलं का, आजच्या युगातले हिरो शरद पवार, गडकरी, डॉक्टर आंबेडकर, शिवाजी महाराज, असे काही लोक या समाजामध्ये मी 20 पिढ्या काम करतात आणि जाणीवपूर्वक मी त्या गोष्टी मी निषेध करतो. पण आजच्या संविधान दिनानिमित्त आपण सर्वांना आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, सर्वांचं तोंड गोड करायला पाहिजे. या ठिकाणी जिलबी आणि आम्ही समोसे या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप करणार आहोत. या ठिकाणी आमचे डॉक्टर या ठिकाणी आम्हाला अवर्जून उपस्थित झाले, बाबासाहेबांना वंदन केलं, हार घातला, ह्याचाच आम्हाला फार अभिमान वाटतो. आमच्याकडे भाऊसाहेब बाळासाहेब या ठिकाणी सेवानिवृत्त आहे, कोटात ते मोठे स्टेनू होते, या ठिकाणी बाबासाहेबांना त्यांनी वंदन केलं. आणि अनेक लोक या ठिकाणी असं पाहिजे, ह्याच ठिकाणी नाही संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन आज रॅली काढतायत, हा सण साजरा करतायत.
म्हणून मी आज सर्व भारतीयांना आज संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो. माझ्यानंतर डॉक्टर राऊत आपल्याला दोन शब्द मांडतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात जे भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो, तर माझ्या माहितीमध्ये की बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अंडरच सर्व आपली घटना राज्यघटना तयार झालेली आहे. त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते त्यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्यानंतर ती 26 जानेवारी या दिवसापासून ती अंमलात आणण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे आपल्यासाठी मोठे आहेतच, त्यांच्यामुळेच ही राज्यघटना एक ती व्यवस्थित झालेली आहे आणि त्यांची कीर्ती पुढं देखील सर्व लोक त्यांच्या त्यांना विसरणार नाही एवढं बोलून मी मात्र संपवतो. नुकतंच या ठिकाणी आज महत्त्वाचा दिवस आहे. जगाला अभिप्रेत असणारी आदर्श लोकशाही भारताने निर्माण केली आणि ते निर्माण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या रोजी आपल्याला संविधान दिलं आणि म्हणून हा दिवस आपण बहुजन समाजातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देश हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. या ठिकाणी या भागातले प्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय राऊत डॉक्टर, त्याचप्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे नेते सुनीलराव क्षेत्रे, त्याचप्रमाणे अलीम भाई कुरेशी, त्याचप्रमाणे नईम कुरेशी, त्याचप्रमाणे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आमच्या देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे उपसंपादक सन्माननीय सुरेशजी भिंगारदे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या, त्याचप्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा गौतमी भिंगारदेवे, सर्व सहकारी या निमित्त आज उपस्थित झाले. संविधान दिनाच्या मी सर्व चळवळीच्या वतीने, त्याचप्रमाणे देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच्यानंतर सन्माननीय सुनीलराव क्षेत्रे यांनी देखील या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो.